आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रेंदाळ कुस्ती मैदानात पैलवान कार्तिक काटे यांनी पैलवान अविनाश पाटील यास डंकी डावावर केलं चितपट. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथे श्री बिरदेव यात्रेनिमित्त यात्रा कमिटीच्या वतीनं कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं. डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे यांनी अविनाश पाटील यास डंकी डावावर चितपट केलं. डोळ्याचे पारणे फेडणारी कुस्ती करून उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख लढती बरोबरच या मैदानात 150 अधिक चटकदार कुस्त्या झाल्या. कुस्त्या पाहण्यासाठी हजारो शौकीन उपस्थित होते. श्री बिरदेव मंदिरच्या मागील बाजूस कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं. लहान गटात कुमार पार्थ माने याने बागडी डावावर कुस्ती जिंकली. मैदानाचं पूजन प्राध्यापक संभाजी गावडे सर, आनंदा तांबे, मेजर रमेश पुजारी व यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजकुमार कोल्हापुरे, उपाध्यक्ष रघुनाथ पाटील, चंद्रकांत पुजारी, अजित करडे, शिवाजी पुजारी इत्यादींच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, युवा नेते अमित गाट, सुभाष पुजारी, उद्योगपती युवराज करडे, ॲडव्होकेट चंद्रकांत कोरे, तंटामुक्त अध्यक्ष धनाजी करवते, उपसरपंच विक्रम पाटील, दीपक पुजारी, स्वराज पाटील, अभिषेक पाटील, कृष्णात माळी, संतोष माळी, सचिन मेथे, शामराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. पंच म्हणून पैलवान बाबूराव दाडगे, पैलवान बाळू कोरे, पैलवान मुबारक नाईकडे यांनी काम पाहिलं. विशेष सहकार्य माजी खासदार कल्लापांना आवाडे दादा, आमदार राजूबाबा आवळे, जिल्ह्याचे नेते महावीर गाट यांचं लाभलं. महानकर न्यूज साठी रेंदाळहून शाहनवाज मोमीन.